कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। तुरट आंबट चवीचं हिरव्या पिवळ्या रंगाचे हे फळ, हे आहे क जीवनसत्वाचे भंडार। आवळा औषध तर आहेच, पण त्याच्या रुचकर गुणांमुळे आवळा स्वयंपाकघरातही अगदी मानाचं स्थान पटकावून आहे। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चळे ह्या गावातील आदर्श शेतकरी दत्तात्रय विठ्ठल गायकवाड यांनी दुष्काळावर मात करत आवळा या शेतीचा प्रयोग आपल्या शेतात करून दाखवला। मी गेली 19 वर्ष आवळ्याची शेती करत असून ही सुरुवातीला मी 2003 नदी म्हणजे आमच्यावर दुष्काळ पडला खूप मोठा, त्या दुष्काळातून काहीतरी शिकण्यासाठी म्हणून ही आवळ्याची लागवड केली। आणि हे करत असताना गेली 19 वर्ष झालं, सतत मला आवळ्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं आहे। आणि सुरुवातीला आवळा धरत असताना सुरुवातीच्या काळामध्ये जे RCFची खतं आहेत, सुपला असेल किंवा तुमचे मायक्रोला दाणेदार हे जे खत आहेत, हे एवढे उपयुक्त आणि शेतीला पूरक आहेत। आणि तुम्हाला सांगायचं, मार्केटचा जर हिशेब केला तर प्रत्येक दरवर्षी 50 ते 60 रुपये किलोनं आवळ्याला भाव मिळतो, आणि एका झाडाला 50 ते 100 किलो कमीत कमी माल लागतो। त्याच्यामुळं अर्थार्जनाच्या बाबतीत विचार करायला झालं तर हे कुठल्याही पिकाला ऐकणार नाही, कारण याचं कॉस्ट म्हणजे पिकवण्याचा कॉस्ट खूप कमी असून उत्पादन चांगल्या पद्धतीचं मिळतं। आणि जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर माझ्या मते तुमच्या एकूण क्षेत्रापैकी 50% कुठल्याही बाग हॉर्टिकल्चरची बाग असायला पाहिजे। RCFची खतं आम्ही स्वतः वापरतो आणि त्याचा उपयोग तर भरपूर आहे। आणि जर शेती करायची असेल तर कोरडवाहू शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही जास्त पाण्याची पिकं करू नका, कारण तुमचं पाणी ही शाश्वत नाही आणि ह्याला पाणी खूप कमी लागतं। आवळ्याच्या शेतीला पाणी एकदम कमी लागतं, त्याच्यामुळं म्हणजे येणारं खर्च आहे आणि तुमची शाश्वत आहे ती एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मिळू शकते। शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं पीक म्हणजे आवळा। आवळ्याचा उपयोग जसा दैनंदिन जीवनात खाण्यासाठी केला जातो तसाच तो बऱ्याच औषधांमध्ये देखील केला जातो। आवळा हे शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न मिळवून देणारं असं छान पीक आहे। कष्ट कमी आणि उत्पादन जास्त, आवळ्याला पाणी कमी लागतं, त्यामुळे कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त असं हे पीक आहे। चांगल्या खतांचा योग्य वापर केला तर पीक अगदी भरपूर येतं। एकदा आवळा लावला की पुष्कळ वर्ष टिकतो। पूर्ण वाढ झालेले आवळ्याचे झाड दरवर्षी 50 ते 70 किलो आवळे आपल्याला देतं। मी ही 2003 लागवड करत असताना आमची शेती म्हणजे ही नदीपासून खूप अंतरावर आहे, त्याच्यामुळं पाणी इथं खूप कमी मिळतं। जमिनीला पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळं आम्ही ही पीक निवडलं आणि गेले 19 वर्ष झालं मला ह्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतंय। एकरी झाडं 80 लागतात, एकूण 5 एकर माझी ही बाग आहे, 420 झाडं आहेत, 420 झाडामधून मला वार्षिक कमीत कमी 15 ते 20 लाख रुपयाचं उत्पादन मिळतं। आणि ह्याला रासायनिक खताबरोबरच जे जैविक खतं आहेत किंवा तुमचं जे सेंद्रिय कर वाढवण्यासाठी शेणखत आहे, ताक द्यायचे हे सुद्धा आम्ही मधून करत असतो, त्याच्यामुळं जमिनीचा पोतही सुधारतो आणि जमीन चांगल्या पद्धतीची राहते। आणि एकदा लावून 50 वर्षे विसरून जावा अशा पद्धतीचं हे पीक आहे, कारण ह्याला वेळोवेळी छाटणी करावं लागत नाही, काय नाही, फक्त तुम्ही गवत जमिनीच्या बरोबर त्याचं व्यवस्थापन केलं गवताचं की तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येत नाही। आणि जमिनीतून खत देत असताना व्यवस्थित जर त्या खताचं हे केलं तर तुम्हाला काही अडचण येत नाही। सिंगलच सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि तुम्ही स्प्रेमधून जर मायक्रोला बायोला हे जर वापरलं तर तुमच्या झाडाचं लाईफ वाढतच राहतं आणि त्याच्यामुळे कुठलंही अतिरिक्त झाडावर ताण येत नाही। गेले 4 वर्ष तर कोविडमुळं ह्या पिकाला एवढं चांगले दिवस आले सी व्हिटॅमिन असल्यामुळं की ते तुम्हाला माल 50 ते 60 रुपयाच्या पुढे जातोय आणि मार्केटला पुरू शकत नाही। ज्या भागात पाणी कमी त्यांनी हा आवळा लागवडीचा प्रयोग जरूर करावा। चांगल्या प्रतीच्या बियाण्याची लागवड केली तर पीक हे नेहमी जास्त आणि चांगलं येतं।
त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा देखील होतो. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राची मोलाची मदत होते. याचे उत्पन्न कसे वाढेल, त्याचं मार्केटिंग कसं करावं, या संदर्भात सुद्धा कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला शेतकऱ्यांना मिळतो. ही आवळ्याची बाग यायची आखणी करत असताना 7x7 meter वरती म्हणजे दोन झाडाच्या मधलं अंतर 7x7 meter ह्या पद्धतीने करायची आहे. आणि सुरुवातीच्या काळात पहिली 4 वर्ष तुम्ही आंतरपीक घेऊ शकता, कारण त्याची वाढ 4 वर्षापर्यंत स्लो असते. आणि फक्त पिकं घेत असताना जमीन लेवलची पिकं करायची आहेत, हरभरा असेल, गहू असेल, पुन्हा तुमचा उडीद आहे, सोयाबीन आहे, ही पिकं करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला 4 वर्ष आवळ्याचं उत्पादन नाही आलं तरी तुमचं अर्थार्जन चालू राहू शकतं. बळीराजाची मेहनत आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य यामुळे शेती व्यवसायाला देखील नवसंजीवनी मिळते.